हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे झणझणीत असा तिखट व्हेज पुलाव. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर तिखट पुलाव बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे व्हेजिटेबल्स बघूया कुठले लागणार आहेत. तर मी सगळे मिक्स व्हेजिटेबल घेतलेले आहे, शिमला मिरची, बटाटा, फ्लॉवर, फरसबी आणि मटर. तर आता सगळ्यात पहिले आपण बासमती तांदूळ भिजवून ठेवूया. तर मी इथे अर्धा किलोचा बनवत आहे. मी 2 ग्लास बासमती तांदूळ भिजवून ठेवलेले आहेत. तर यामध्ये आता जे खडे मसाले लागणार आहेत ते तेजपत्ता, स्टारफूल, मोठी दालचिनी, छोटी विलायची, मोठी विलायची, लवंग आणि काळी मिरी, प्रत्येकी 2-3. तर आता मी इथे एका कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर तसंच आता आपल्या पुलावला जो सुंदर फ्लेवर येण्यासाठी मी याच्यामध्ये 1 मोठा चम्मच घी ॲड केलेलं आहे. मी गोवर्धन कंपनीचा घी यूज केलेला आहे. तुम्ही हवं तर तुम्हाला पाहिजे तो घी यूज करू शकता. तर आता ह्याच्यामध्ये मी 2 मोठे कांदे चिरून टाकलेले आहेत. रफली चॉप आहेत हे, लांब सडक चॉप केले तरीही चालतील. आणि जे सगळे मी तुम्हाला गरम मसाले दाखवले अख्खेवाले ते सगळे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि कांदा जो आपला आहे तो व्यवस्थित गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. तर आता मी याची लेअरिंग वगैरे करणार नाही आहे, भात वेगळा आणि भाजी वेगळी. तर मी याच्यामध्ये सगळं टाकणार आहे, भात आणि भाजीसुद्धा. तर आता लगेच यामध्ये मी एक चॉप रफली चॉप केलेली एक मिरची आहे ती ॲड करून घेत आहे. आणि व्यवस्थितपणे याला गोल्डन ब्राऊन करून घेत आहे. तर जास्त याला करपवून द्यायचा नाही आहे. तर लगेच मी याच्यामध्ये 1 टोमॅटो ॲड करत आहे रफली चॉप. आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे सगळं. तर माझ्या चॅनलवर प्रॉन्स पुलावची रेसिपी आहे, ती नक्की कोण नॉनव्हेज खाणारे असेल ते चेक करू शकता. तर आता मी ती आहे ती लेअरिंगवाली आहे आणि मी बिना लेअरवाली. तर ह्याच्यामध्ये मी 1 मोठा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ॲड करत आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता मसाले काय टाकायचे ते पाहूया. तर मी आता ह्याच्यामध्ये 1/2 चम्मच हळद टाकत आहे. तसंच ह्याच्यामध्ये 1/2 चम्मच धणा पावडर ॲड करत आहे. धणा पावडरने आपल्या पुलावला खूप सुंदर फ्लेवर येतो. तसंच ह्याच्यामध्ये मी 1 मोठा चम्मच लाल मसाला ॲड करत आहे. हा तिखट आहे आणि घरचा मसाला आहे, त्याच्यामुळे मी 1 चम्मच ॲड करत आहे. तसंच ह्याच्यामध्ये मी 1 मोठा चम्मच बिर्याणी मसाला ॲड करत आहे. पुलाव मसाल्याच्या जागी जर बिर्याणी मसाला ह्याच्यामध्ये ॲड केला तर अजून सुंदर लागतो हा जो पुलाव आहे तो. तर आता मी व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेत आहे, अतिशय करपवूनही नाही, स्लो मीडियम गॅसवरच करायची आहे ही प्रोसेस. व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला, जवळपास तेल सुटेपर्यंत आपण जे काही फ्राय केलेलं आहे त्याला. तर आता हे सगळं झाल्यानंतर आपण ज्या सगळ्या मी तुम्हाला भाज्या दाखवल्या त्या व्यवस्थित मी स्वच्छ धुवून एका साईडला ठेवलेल्या होत्या. आता लगेचच मी यामध्ये ॲड करून घेत आहे सगळ्या आणि व्यवस्थित मिक्स कर आहे. तर तुम्हाला हवं असेल तर भाजीचं कॉम्बिनेशन वेगळा हवं असेल तर तुम्ही अजून डिफरंट वेने बनवू शकता हा पुलाव सेम प्रोसिजरनी, पण व्हेजिटेबल्स वेगळे. किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काही पनीर वगैरे ॲड करायचं असेल तर तोही करू शकता. तर आता मी सगळ्यात लास्टला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करत आहे अंदाज घेऊन. तर तुम्ही तुमच्या चवीअनुसार ह्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता. तर आता मी तो भात साईडला ठेवला, तो पूर्ण स्ट्रेन आउट करून घेणार आहे सर्वप्रथम पाणी. आणि जे आपण जी भाजी आता ही शिजवत आहोत त्याच्यामध्येच हा सर्व जो तांदूळ आहे तो टाकणार आहोत. आणि व्यवस्थित आधी याला काय करणार आहोत, आपण ह्या तेलामध्येच फ्राय करून घेणार आहोत भाताला. लगेच पाणी नाही टाकायचं आहे. व्यवस्थित जर तेलामध्ये फ्राय केलं तर बासमती तांदूळ अतिशय मोकळा सुट्टा होतो आणि चिकट होत नाही मेन म्हणजे आपला भात. तर मी सगळ्यात आधी याला व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे या तेलामध्ये. तसंच हा व्हेज पुलाव आहे तर म्हणून मी याच्यामध्ये थोडेसे काजू ॲड करत आहे, ऑप्शनल आहे. पण काजू टाकल्याने पुलावची टेस्ट आणखी सुंदर वाटते. तर आता मी पाणी ह्याच्यामध्ये टाकत आहे. 2 ग्लासांसाठी मी इथे 3 ग्लास पाणी ॲड करत आहे आणि व्यवस्थित त्याला उकळी येऊन देणार आहे मी. तर आता ही सगळी प्रोसेस होत असताना मी काय करणार आहे, गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून घेतलेली आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मी एका प्रकारे दम देणार आहे या सर्व पुलावला. मध्ये चेक नाही करणार, व्यवस्थित होऊन देणार आहे मीडियम गॅसवर. तर आता मी झाकण खोलून बघते. तर इथे व्यवस्थित पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि भातही अतिशय मोकळा झालेला आहे आणि सगळे व्हेजिटेबल्स पण शिजलेले आहेत. अशा प्रकारे दम दिल्यानंतर काय होतं की भात आतल्या त्याचे जे सगळे फ्लेवर्स असतात भाज्यांचे ते ह्याच्यामध्ये खूप सुंदरपणे उतरतात, बाहेर निघून जात नाही. आणि मग अशा वेळी काय करायचं, गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि याला सुंदरपणे दम द्यायचं. आता मी थोडी मीडियम गॅस ठेवलेली, आता मी पुन्हा याच्यावर झाकण ठेवून घेते 5-10 मिनटासाठी एकदम स्लो गॅसवर. आणि अजून थोडीशी वाफ देते ह्याला आणि नंतर थंड झाल्यावरच खोलायचं आहे.
तर आता मी थोड्या वेळाने बघते ते भात व्यवस्थित शिजलेला आहे आणि भाज्याही व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर ह्या प्रोसिजरनी कधीतरी तुम्ही ट्राय करून बघा पुलाव किंवा बिर्याणी केली तर. आपण मोस्टली काय करतो की खुल्लं ठेवतो आणि मग त्याला उकळवतो तो पाणी, नंतर आपण झाकण ठेवतो. तर मी डायरेक्ट जेव्हा पाणी टाकलं तेव्हा लगेच स्लो गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं आणि व्यवस्थित मोकळं आणि सुटसुटीत झालेलं आहे. आपण आता याला सर्व करूया आणि खूप सुंदर लागते याची टेस्ट. आम्ही खाल्लेलं आहे त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला. तर आमच्या घरी कायम जर पुलाव बनवायचा असेल तर या पद्धतीने बनतो. आणि बघा पूर्ण भात व्यवस्थित मोकळा झालेला आहे आणि खूप टेम्पटिंग आहे. तुमच्या घरात लहान मुलांना मोठ्यांना खूप आवडेल ही रेसिपी. तर कधीतरी आठवड्यातून एकदा, दोन आठवड्यातून एकदा ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तसंच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.